खूप जगायचं कसं? उद्या हाच लॉकडाऊन कायम राहिला, आज अनलॉकच्या पडद्या आठ लॉकडाऊन आहे, हाच जर कायम राहिला तसाच, तर मग लोकांनी जगायचं कसं? आणि आज परिस्थिती तीच आहे, कारण मार्च एप्रिल मे जून जुलै आज ऑगस्ट पाचवा महिना आहे, पाचवा महिना जो श्रमिक वर्ग आहे त्यांच्याकडे पैसे राहिलेले नाही आहेत आणि मग त्यांना रोजगारसुद्धा नाही आहे. आज आरोग्याची भीती आहे, जीवितहानीची भीती आहे, मग ह्या दोन्ही भीती असल्या तरी तिसरी जी भीती आहे ती भूकमारीची भीती आहे, ही तर भीती आपल्याला नाकारता येणार नाही. आणि ह्या काळामध्ये राज्य शासनाने लाईटचं बिल जो अवास्तव बिल पाठवलेलं आहे, लोकांकडे पैसेच भरायला नाही आहेत, रोजगारच नाही तर पैसे कुठून येणार? कुठून तरी कसं तरी लोक अन्नधान्याची खरेदी करण्यासाठी जो काही राहिलेला जो काही पैसा आहे तो पैसा कुठून तरी जमा करून किंवा एफ डी मोडून किंवा कर्ज काढून त्या ठिकाणी लोक आपलं जो दैनंदिन जो जगणं आहे ते दैनंदिन जगणं त्या ठिकाणी कसं तरी तो जीवन जगत आहे. मग ह्या ठिकाणी लाईट बिल तर पूर्ण माफ केलीच पाहिजे, चार महिने आणि हा पाच महिना आताचा लॉकडाऊन आहे हे पूर्ण माफ केली पाहिजे, हा या ठिकाणी आम्ही आमचं त्या ठिकाणी शासनाकडे निवेदन आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून शिडको एमआडीसी असेल या सर्वांनी जी काही उपचाराची जी संख्या आहे, हॉस्पिटलची जी संख्या आहे, त्या उपचारांची संख्या वाढवावी आणि तेसुद्धा उपचार मोफत द्यावं. पश्चिम बंगालमध्ये जर मोफत उपचार होत असेल खाजगी रुग्णालयामध्ये, मी इथे का नको? लॉकडाऊन रद्द करा, मग तो अनलॉकसुद्धा नको आणि P1 P2 नको की त्या ठिकाणी हॉटस्पॉट्स नको. लॉकडाऊन पूर्णतः रद्द करून उपचारांची संख्या वाढवा ना, म्हणजे लोकांना रोजगार करू द्या. त्याच्यामध्ये जी भीती आपल्याला आहे ती संख्या वाढेल, तर उपचारची संख्या जास्त वाढवा. पाच महिने झाले, चार महिने पूर्ण झाले, त्यामध्ये ह्या उपचारांच्या सुधारणा व्हायला पाहिजे होत्या. त्याच अनुषंगाने उपचारची संख्या वाढत असताना उपचार कुठे कुठे असे बेड शिल्लक्स आहेत हे देखील त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे. लोकांची अशी देखील मागणी आहे ह्या ठिकाणी की एका इमारतीमध्ये एक पॉझिटिव्ह सापडलं तर अख्खी बिल्डिंग त्या ठिकाणी बंदिस्त केली जाते, अख्ख्या लोकांना बंदिस्त केल्या जातात. ती काय संसर्ग आहे म्हणून आम्ही त्यांना बंदिस्त केलं, पण खायचं काय ते नाही. मग त्या ठिकाणी फेरीवाला असेल, मच्छीमार असेल, मच्छी विक्रेता असेल, व्यापारी असतील, रिटेलर्स असतील, धोबी समाज असेल, रिक्षा असेल, टॅक्सी असेल, पाणीपुरीवाला असेल, भेलपुरीवाला असेल, ज्या महिलेवर पूर्ण परिवार अवलंबून आहे ती श्रमिक महिला असेल, अशा अनेक विविध घटक या ठिकाणी जे लोक आहेत आज पूर्ण ध्वस्त होत आहे. म्हणजे ही जी शांतता आहे, ही शांतता अशी आहे की कोणी कोणाला सांगावं कसं सांगावं, ही जी शांतता ही पुढील काळामध्ये ही शांतता भयान शांततेमध्ये रूपांतर होईल असं वाटत नाही का? बोललं पाहिजे ना कोणीतरी, मांडलं पाहिजे ना कोणतरी, सांगितलं पाहिजे. लोकांची जो भाव भावना आहे, लोकांची जी कलकल आहे, लोकांना होणारा त्रास होत आहे, शासनाने काय मदत केली पाहिजे, कशी मदत केली पाहिजे, हा जो आवाज आहे शासनाला माहिती आहे, आम्ही ना माहिती नाही आहे. आम्ही तो आवाज शासनाकडे जो गेलेला तो आणखी ताकदीने अधिकतेने तो आवाज शासनाकडे गेला पाहिजे, शासनाचं ध्यान केंद्रित केलं पाहिजे की लोकांना जो काही आज जो बाधित घटक आहे, जो विविध बाधित घटक आहे, तो विविध बाधित घटक आहे त्या घटकाला का आज त्रास होत आहे. उपाय काहीतरी, सतत लॉकडाऊनचा प्रयोग आम्ही केले ना, आम्ही म्हणून करू नका म्हणून, पण त्याला पुढे काहीतरी नवीन काहीतरी नियोजन, नवीन काहीतरी पर्याय शोधलं पाहिजे ना, जेणेकरून लोकांना रोजगार सामना, कारण खरेदी करायला जर पैसे नसतील तर खरेदीच नाही केली तर खरेदी कशी होईल, खरेदी विक्री झाली नाही तर व्यवसाय कसा चालेल, व्यापार कसा चालेल आणि अर्थव्यवस्था कशी मजबूत होईल, पैशाचं चलन म्हणून कसं होईल, लोकांच्या हातात पैसा नाही.
आम्ही म्हणतो का जो गरीब आहे, जो श्रमिक आहे, त्याच्याकडे पैसा नाही राहिला, त्याचा पैसा तर मार्च एप्रिलमध्ये संपला, त्याचा पैसा एप्रिलच्या एंडमध्येच. पण जो या ठिकाणी सदन आहे, जो मध्यमवर्गीय आहे, भले त्याच्याकडे प्रॉपर्टी असेल किंवा त्याची कंपनी असेल का दुकान मकान असेल, परंतु ते तो व्यापार झाला पाहिजे ना, त्याच्याकडे पैसे कुठे आहेत? कुठून पैसे येणार त्याच्याकडे? ज्याच्याकडे रूम्स, आता आमच्या गावामध्ये, वाशी गावात किंवा गाव गावठ्यांमध्ये किंवा अनेक जे काही शहरामध्ये ज्याचे रूम्स आहेत, जे फक्त रूमवर त्याचा रोजगार आहे, रूमचं भाडा घेऊ नका असं गव्हर्नमेंट म्हणतोय. रूम खाली झाले आहेत मग त्यांनी जगायचे कसं? मग लाईट बिल भरा असं करण्यात, लाईट बिल माफ करा सरळ. अशा अनेक प्रश्न घेऊन आम्ही 10 तारखेला सकाळी 10 वाजता शिवाजी चौकातून माझं निवेदन आहे. आम्ही कोणाच्या विरोधात नाही आहोत, कुठल्याच शासनाच्या विरोधात नाही आहोत. त्यांचं ध्यान केंद्रित करण्यासाठी हा जो पदयात्रा आहे, लॉंग मार्च आहे, त्या आम्ही शिवाजी चौकपासून इलेक्ट्रिक जो विद्युत विभागाचा मुख्य कार्यालय आहे, सुप्रिटेंडेंट इंजिनियर अधीक्षक अभियंता साहेब सेक्टर 17, त्यांना आम्ही निवेदन देणार. तिथून राज्य शासनाचा प्रतिनिधी म्हणजे मिनी मंत्रालय कोकण भवन, ते सर्व घटकांचे जे विविध प्रश्न आहेत, सर्व घटकांनी आम्हाला प्रश्न सांगा, तुमच्या मागण्या आम्हाला सांगाव्या, तुमचं म्हणणं आम्हाला सांगावं, ते तुमचं निवेदन आम्ही कोकण भवनला देऊ. का ते केंद्र शासन आणि राज्य शासनाचं रिप्रेझेंट करतात, प्रतिनिधी आहेत तिथे, ते मंत्रालय आहे, ते शिडको आहे, शिडकोने ह्या ठिकाणी मदत केली पाहिजे, त्यांना देखील आम्ही निवेदन देणार आहोत. आणि मग तिथून मग मुख्यालय महानगरपालिकेच्या आयुक्तातील त्या ठिकाणी आम्ही निवेदन देणार आहोत. असं ह्या ठिकाणी जे काय पदयात्रा आहे, त्या पदयात्रेमध्ये आम्ही सांगितले की फिजिकल कोणी होऊ नका, तुम्ही डिजिटल सपोर्ट करा. प्रश्न सर्वांचे आहेत, पण तुमच्या ज्या काही मागण्या आहेत, त्या मागण्या जे विविध घटक, जो बाधित घटक आहे, बाधित झालेला घटक आणि बाधित होत असलेला घटक, या सर्वांनी त्यांचे त्यांचे निवेदन, मग सोसायटीज असतील, मग जे व्यापार असेल, व्यवसाय असेल, कर्मचारी असेल, श्रमिक असतील, त्यांचे सर्वांचे जे काही निवेदन आहे, ते निवेदन आमच्याकडे द्या तुम्ही, आणि ते निवेदन आम्ही कोकण भवनला देऊ, शिडकोमध्ये देऊ, कॉर्पोरेशनला देऊ, MECBला देऊ. असं या ठिकाणचं आमचं एक निवेदन आहे, एक शांततेच्या मार्गाने, ज्याला आपण मूक पदयात्रा म्हणा किंवा शांततेचं निवेदन यात्रा म्हणा, असं ह्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी चालत जाणार आहोत. आणि म्हणून आम्ही कोणाला सांगितलं नाही, तुम्ही आमच्यासोबत येऊ नका, कारण ह्या ठिकाणी शासनाने जे काही नियम नियमावली दिली आहेत, त्याचं तर रक्षण, त्याचं तर पालन केलं पाहिजे. म्हणून आपण डिजिटली कोणी येऊ नका, प्रत्यक्ष कोणी येऊ नका, तर जो काय सोशल मीडिया असेल, विविध मीडिया असेल, त्या मीडियाच्या माध्यमातून आपला जो काय भावभावना आहेत, आपलं काय म्हणणं आहेत, आपलं काय सांगणं आहेत, आपल्या काय मदत हवी आहे, शासनाकडून मदत हवी आहे, ही विविध मदत आपण शासनाला कशी मदत करावी, आपण कशी मदत घ्यावी, या सगळ्या गोष्टीसाठी आपण आपला जो काही मत आहे, आपला काही विचार आहेत, आपला भावभावना आहेत, ते आपण आपल्या सोशल मीडियावर त्या ठिकाणी ठेवा. आणि आपण जास्तीच्या संख्येने डिजिटल या संख्येने जॉईन व्हा या ठिकाणी, असंच या ठिकाणी आम्ही, अशा पद्धतीचं हे स्वरूप आहे या ठिकाणी. आणि समाधान जर होत नसेल तर पुढे आणखी ठरवू कसं करायचं? ते नागरिक ठरवतील कसं करावं? ते नागरिक सांगतील आम्हाला काही ह्याच्यामध्ये, आणखी याच्यामध्ये ज्या आपण निवेदन पदयात्रा आहे, मूक पदयात्रा आहे, जर लोकांचं समाधान होत नसेल, लोकांचा जर उद्या उद्रेक वाढत असेल, तर उद्रेक वाढू नये याच्यासाठी आत्ताच उपाययोजना केली पाहिजे. कोणाला हवूस आहे या ठिकाणी ह्या काळामध्ये मूक पदयात्रा करणं? परंतु आम्हाला वाटतो ना का आपण केलं पाहिजे म्हणून, कोणतरी उपकार कोणीच कोणाला बोलायची, बोलणार तरी कसं सांग, कसं बोलावं, कसं सांगावं, कोणाला सांगावं? नागरिक या ठिकाणी फार त्रस्त आहेत, आणि येणारा कालावधी आणि आणखी भयानक असेल. आणि त्यावेळेला पुढे मोर्चा, पुढे जो काय आंदोलन असेल किंवा मोर्चा असेल किंवा जे काय असेल जनतेचा आवाज ठेवण्यासाठी, ते त्यावेळेला तो काल ठरवेल, तो ते जनता ठरवेल, की जनता सांगेल आम्हाला कशा पद्धतीने पुढच्या कालावधीमध्ये जर मागणे मान्य झाले, पुढच्या कालावधी कसं करावं, जनता सांगेल, जनता सांगेल त्या पद्धतीने आम्ही करू. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.